माझं वय आता 76 वर्ष आहे. 76 वर्षीय परब काकांचा हा फेमस स्टॉल आहे गोखले रोड दादर वेस्ट इथे. आणि इथे कमीत कमी 20 रुपयाला आणि जास्तीत जास्ती 35 रुपयाला चविष्ट असे कोकणी पदार्थ मिळतात. 4 घावणे 35 रुपयाला आणि विविध प्रकार त्याच्यामध्येही. परब कुटुंबियांची कामाची सुरुवात होते 3 वाजता आणि 8 ते 10 हा जो स्टॉल असतो त्याच्यावरती काय काय मिळतं, त्याची चव कशी आहे आणि त्यांची स्टोरी काय आहे हे सगळं आता जाणून घेऊया. 3 वाजल्यापासून त्यांच्या मिसेस आणि सुनबाई घरी भरपूर काम करतात. 8 वाजतानंतर स्टॉल लागतो आणि साधारण 10 वाजेपर्यंत ऑलमोस्ट सगळं संपून जातं. 8 पदार्थ रोज असतात. 9 खिचडी साबुदाण्याची मंगळवार गुरुवार आणि शनिवार. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे कमीत कमी 20 रुपयापासून जास्तीत जास्त 35 रुपयापर्यंत स्वस्त नाश्ता, सगळ्यांना घरगुती नाश्ता सगळ्यांना छान मिळतो. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आणि तुम्हाला मदत करायला पण आपल्या मित्राला? मला पण खूप मदत करायला आवडते. मी स्वतः 39 वर्ष स्टेट बँकेत नोकरी करून रिटायर झालेला माणूस आहे. सध्या वेळ घालवायला हे उत्तम साधन आहे. नमस्कार मंडळी, 5:10 आहेत आणि परब कुटुंब यांना भेटायला, ज्यांचा घरगुती व्यवसाय आहे. आणि मला असं वाटतं या चॅनलवरती ना जितके आपण रेस्टॉरंटचे व्हिडिओज करतो, ह्यावर्षी आपण जितकं जमेल तितकं घरगुती व्यवसायांचे व्हिडिओज करणार आहोत, जास्त प्रमोट करणार आहोत. त्यामुळे आता आपण सुरुवात केलेली आहे या वर्षाची पहिल्या कुटुंबापासून, ते म्हणजे परब कुटुंब. 5:30 आहेत आणि आपण सर्वोदय भुवन गोखले रोड दादर वेस्टला पोहोचलेलो. झाली पहाट, चलो सुप्रभात. नमस्कार, माझं नाव रामभाऊ दत्ताराम परब. परब कुटुंब म्हणजे या सुनीता परब, माझी मिसेस, त्या सुनबाई माझ्या. वा, म्हणजे आता फुल कुटुंब सज्ज झालेलं आहे. अरे काय काय रेडी झालेलं आहे बघा. काका हा कधी व्यवसाय सुरू केला? हा व्यवसाय आम्ही लॉकडाऊन मध्ये चालू केला, म्हणजे 2.5 वर्ष झाले होते. लॉकडाऊन मध्ये काही मिळत नव्हतं. मग आपलं एक मनात आलं की चला बाबा बघूया, ट्राय करू. छोटस टेबल ठेवून करत होतो की ते लोकांना आवडायला लागलं. आवडायला लागलं तर मग आमचं ते हे वाढत गेलं व्यापार. घावणे जास्त आवडतात. आपल्या कोकणातले ओळख करून द्यायचे गिरायकांना. कोकणी आयटम बनूया आपण, कारण हे सहसा कुठे मिळत नाही. नमस्कार, उपमा 50 प्लेट पर्यंत होतो. म्हणजे आता हा पहिला राऊंडचा, नंतर मग दुसऱ्या राऊंडचा. पण मग ते दुसऱ्या राऊंडचं म्हणजे तुम्ही हा हो हे खालून कळवतात की एवढे राहिले आहेत तर बनवायला लागेल. तर मग आम्ही पण आता हे मी पोहे बनवते. काय काय असतं आपल्याकडे? पोहे, उपमा, इडली, घावन, पिवळं धिरड, नाचणीचं धिरड, आंबोळी आणि अप्पे. बुधवारचं थोडं हे असतं, कमी असतं. आमलेट चालू असताना बुधवारचं 3 वाजता मी उठते. आटपत 10:10. पॅकिंग पण इथेच होतं. म्हणजे ही 3 जणांची टीम आहे, सुपर टीम. 30 रुपयाला एक पॅकेट, त्याच्यामध्ये 4 असे घावणे. आंबोळ्या 3 पीस असतात, ते पण 30 रुपये प्राइस. तांदळाचं धिरड हे 4 पीस असतात, 35 रुपये. संक्रांतीसाठी तिळाचे लाडू आम्ही बनवतो स्वतः, 75 रुपये 1/2 किलो. हो, चटण्या पॅक करून देतो. नारळाची चटणी हे खोबरं आहे आता आणखी लावण्यासाठी. नाही बॅकग्राऊंड असे काय नाही. ह्या दोघी जणी आहेत ना, ते पदार्थ बनवण्याचे हुशार असं शेजारी म्हणतात. शेजारी तुम्ही नाही का? हा, तर मी वापर करा ना त्याचा. पणा, स्वच्छता याची आवड आम्हाला खूप आहे. समोर आल्याने असे येतो सकाळी. मुलासाठी त्याचा फ्रायडे मेन्यू आहे, तो त्याच्यामुळे मग तेच द्यायचं आहे. सो खुश. आता बाहेर उजेड झालेला आहे, सकाळ झाली आणि काल दिलेल्या ऑर्डरचे पिकअप पण सुरू झाले लोकांच्या दारावरती येऊन. आता काकांनी हिशोब लिहायला सुरुवात केली आहे दिवसाची. आता इतर स्टॉलवरच्या गोष्टींचे पॅकिंग होणार आहे टर्न बाय टर्न. आणि इथे नाचणीचा घावणा बनत आहे, तो कसा बनतोय ते बघू. याच्यात कांदा, मिरची वाटून टाकलेली आहे, कोथिंबीर, मी एवढं.
हे बघा इथे झालेले आहेत पोहे तयार. त्या उपमाच्या मागे मागे पोहे उभे राहणार आहेत पॅकिंगच्या लाईनीमध्ये. इडल्या इथे आहेत रेडी, पॅक झालेला माल आहे. इथे कुटुंबियांमधली एकत्रता आणि एकत्र कष्ट करायची जी भावना आहे ती बघून मला खरंच खूप छान वाटलं. इथे आता बास्केट पॅक झाल्यानंतर पॅक होत आहे ट्रे, ज्याच्यामध्ये उपमाच्या पॅकेट्सवरती यू आणि पोह्यांच्या पॅकेट्सवरती पी लिहिण्यात येतं. इथे खास लक्ष दिलं जातं सगळ्या घावण्यांच्या प्रकारांच्या टेक्स्चरला आणि क्वालिटी, कारण कोकणी पदार्थांना पुढे आणायची पण एक भावना आहे आणि म्हणूनच किंमत पण खूप कमी ठेवली आहे. प्युअर भेड्याचं भेडं पाहिजे नाही तर त्या मिक्सिंग असलं लोखंड वगैरे मग त्याच्यावर ते निघत पण नाही आणि ते टेस्ट येत नाही त्याला. त्याला ते भिडाच्याला एक स्मेल आहे असा. तो स्मेल तुमच्या याला आपल्या नॉनस्टिकला तर बिलकुल नाही. नॉनस्टिकला असं हे जाळी जाळी पण नाही पडणार. बरोबर, अशी जाळी नाही. भिड दोन दिवस फ्रीजर मध्ये ठेवा. हा आणि त्यांना काय होतं नंतर मग चांगले येतात त्याच्यावर. छान अशा पौष्टिक नाश्त्या बरोबर इथे प्रो टिप्स पण मिळालेले आहेत. मी नाचणीच्या भाकऱ्या खूप खाते पण नाचणीचा घावणा मी नाही टेस्ट केला. पोहे लोकांना दारावरती येऊन एक पाकिट उपमा किंवा पोहे घेऊन जाताना बघितल्यानंतर मला कुतूहल वाटलं की हे दिवसभर का नाही आपण ठेवू शकत. सकाळी 8 ते 10 म्हणजे संपेल तसं, कधी 9:30 ला 10 ला संध्याकाळी नाही. संध्याकाळच्यासाठी पण खूप लोक आम्हाला हे करतात की संध्याकाळचा पण नाश्ता काहीतरी ठेवा. दिवसभर परत दुसऱ्या दिवशी जी तयारी करायची असते ना, आम्हाला आंबोळीचं पीठ लावायचं आणि इडलीचं पीठ लावायचं ते असतं, खोबरं किसायचं. पीठ रेडी आहे बघा, पातळ एकदम असं. भिडी आम्ही गावावरून मागवतो. भिडे हे ना जाळीदार स्ट्रक्चर हे भिड्यावरतीच होतं ना, 100 च्या वरती ह्याच्यावरती रोज बनतात. एक दोन नाही आपल्याकडे केवढे बघा तिकडे. एका वेळेला 4 ह्याच्यावरती काढते घावणे तेल. येस, मल्टी टास्किंग ची लेवल बघा. पॅकिंग करायचं, उठायचं, लगेच नेक्स्ट सेट ऑफ घावण्यांसाठी आणि अप्प्यांसाठी रेडी व्हायचं. हे पिवळा धीर. अशा प्रकारे आपला दुसरा सेट रेडी झाला. इडल्या तर आता नेल्यात संपल्या म्हणून गरमागरम मी आता पोहे आणि उपमा आधी टेस्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर माझा येत आहे नाचणीचा घावणा जिंकलेला आहे काकूंनी. थँक्यू. तळलेले त्याच्यावर शेंगदाणे आणि फ्रेश कोथिंबीर पेरलेली आहे आणि प्रत्येक पॅकेट मध्ये पॅक करताना पण वरती असे छान तळलेले शेंगदाणे टाकण्यात येत होते. किंचितचा असा गोडपणा असतो. तिखट आहे हिरवी मिरची, त्याच्यामुळे तो ठसका एकदम मस्त लागतोय. सकाळी सकाळी जसे पाहिजे असतात ना, एकदम टेस्टी देवगा तोंडात पाणी सुटलं तसे आहे. सकाळी स्पेशली उठल्या जर असं आठवला तो पोहा उपमा हा आपल्याला काहीही करून तेच खायचं असतं. सो आय एम शुअर की जी लोक इथे एक पोह्याचं पॅकेट किंवा एक उपम्याचं पॅकेट घ्यायला पण येतात ना, त्यांची तीच भावना आहे. उपमा तर एवढा सुंदर आहे, छान फ्रेश मटार आणि गाजर, जास्ती तिखट नाही, खूप सुंदर. मेन म्हणजे आपला नाचणीचा घावणा. घावणे कसे प्लेन असतात ना, म्हणजे ते फक्त आपल्याला चटणी जी असेल त्याच्या बरोबर ते असे छान लागतात. म्हणजे कोथिंबीर कांदा मिरची एकदम बारीक केलेली आहे, त्याच्यामध्ये तिखट ती हिरवी मिरची, त्याची ते मजा एवढी सुंदर लागते एकदम गरम गरम विथ चटणी. नाचणीचे घावणे तुम्ही नक्की ट्राय केले पाहिजेत. मी म्हणेन तुम्ही सगळ्यांनी ना एक एक पॅकेट आता डंजो करून घ्या काकांकडनं. आठवड्यातनं एक दिवस असा ठरवून अख्ख्या फॅमिलीसाठी हाच ब्रेकफास्ट करा. एका पॅकेटमध्ये 4 येतात. काका तयार झाले, बास्केट पण रेडी आहे. चलो अभी काम पे जाते. काकांचा पद्धतशीरपणा बघून आपल्याला कळतं की त्यांना कष्टाची आणि कामाची खरंच खूप आवड आहे. त्यांच्या दोन्ही बास्केट्स पॅक झाल्यानंतर त्यांनी स्वतःची पिशवी पॅक केली आहे, ज्याच्यामध्ये आहेत सुट्टे पैसे, त्यांचं अकाउंटचं बुक, यादीचं पुस्तक आणि ते पॅकेट्स घेऊन आणि सुट्टे पैसे मोजून खाली निघालेत. काका पहिल्या दिवशी किती नेलेले पॅकेट? पहिल्या दिवशी मी चालू केलं तेव्हा काही आम्ही 10-10 पॅकेटच बनवतो. आज
आज जवळजवळ 150-200 होतात. आज मी पण परब आणि मी पण या टीम मध्ये आहे, त्याच्यामुळे आता जाऊया. आले मी दोन आपल्या सुनेच्या आणि बायकोच्या हातच्या कलेला आणि त्यांच्या कष्टांना आपल्या प्रामाणिकपणा आणि पद्धतशीरपणाची साथ देऊन हा बिझनेस सक्सेसफुल केलेला आहे परब काकांनी. हे आता काका पण आलेले आहेत सगळं घेऊन फुल रेडी. श्री ओम साई. त्यांना ऑफर केलं मी मदत करू का, तर ते नाही म्हणले मला. आमच्या इथे संक्रांतीनिमित्त घरगुती तिळाचे लाडू मिळतील इथे, आता संक्रांतीपर्यंत मिळणार आहेत तुम्हाला. चेक इट आउट. सेकंड इन्स्टॉलमेंट आता आलेली आहे. मला ते घावणे जास्त आवडतात. स्टॉलवरची ऑर्डर आता पहिली आहे ही. वरनं पॅक होऊन आलेले गरमागरम पॅकेट्स आता ह्या कॅबिनेटच्या आत छान रचवले जात आहे. त्याच्यामध्ये आहे इडली, अप्पे, घावणे, आंबोळ्या, सगळं. हा आहे मेन्यू कार्ड आणि इथे पेटीएम जीपेची पण सोय ठेवलेली आहे, ज्याची पण नोंद काका आपल्या पुस्तकात करून ठेवतात. आता मी मस्त तिखट पोहे आणि उपमा खाल्लाय ना, तर आता मी कुछ मीठा हो जाय साठी टेस्ट करत आहे आपल्याच स्टॉलवरती तिळाचे लाडू. संक्रांतपर्यंत 300 रुपये पर केजी. खूप मस्त आहे. इथे तुम्हाला दिसणार आहेत काका सकाळी 8:30 वाजता. सर्वोदय भुवन सी असं लिहिलेलं असेल. तृप्त पोटवा हॉटेल तुम्हाला माहिती आहे बरोबर, तिथे सकाळी यायचं आहे. आणि अपना बाजार ज्यांना माहिती आहे त्याच्या ऑपोजिट. सो हा आहे आपला मेन रोड आणि ही आहे आपली सुंदर सकाळ. वादले मी सांगतात हे काय आता मी पार्सल तयार करून ठेवतो आहे. अशा ऑर्डरी असतात, त्याचा टाईम लिहून ठेवतो, त्या टायमाला येऊन घेऊन जातात ते. सकाळी 5 वाजता येतो इकडे, संपूर्ण झाडे मारतो या परिसरामध्ये, ओटा धुतो, हे वटवृक्षाची पूजा करतो, आंघोळ करून येतो, नंतर पॅकिंगला बसतो. शक्यतो 10:00 च्या आतमध्येच तुमचं सर्व. त्याच्यानंतर आराम म्हणजे थोडा दुपार पण आराम, नंतर संध्याकाळी काम चालू होतं. इथे अजून एक मस्त गोष्ट अशी आहे की ह्या स्पॉटवरती शेजारी 2 लांब बाकडे आहेत ज्याच्यावरती बसून तुम्ही खाऊ शकता. आणि हा आहे एक ओपन स्पेस जिथे उभं राहून पण तुम्ही तुमचा नाश्ता करू शकता किंवा गाडीमध्ये बसून आरामात. पण जास्ती करून लोक इथनं पार्सलच नेताना दिसत आहेत. घावणे उत्तमच आहे, आंबोळ्या, त्याच्यानंतर इडली, उपमा, सगळेच आयटम चांगले आहेत त्यांचे. मित्रांची साथ आणि पाठिंबा आहे एकदम, कौतुक आहे सगळ्यांना. शून्यातून उभं केलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही. काकू आल्यात अप्पे संपलेले ते घेऊन. मी वर जाऊन अप्पे टेस्ट करणार आहे आणि निघणार आहे आपल्या घरी जायला. आपल्या घरच्यांसाठी, माझ्या कुटुंबासाठी इथनं नाश्ता मी नेणार आहे. तुम्हाला लागणार आहे काय वरनं? मम्मी येताना आणते. नाही ना. खालती जे काका होते दुसरे, ते मला म्हणाले अप्पे खाल्लेच पाहिजेत, अप्पे खाल्लेच पाहिजेत. अप्प्यांचं कौतुक ऐकल्यानंतर मी म्हणलं 2 खाऊनच निघावं. सोनेरी खूप छान खुशखुशीत असे अप्पे. सकाळी सकाळी खायला एकदम छान वाटेल, पण टेस्टी वाटेल अशा आहेत. त्यात पण गाजर आहे, कोथिंबीर, कांदा, दही आणि रवा आणि इथल्या इडल्या पण रवा इडली आहेत. आणि सोनेरीवरनं आता आलो आपण पिवळ्याकडे. लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचं हे धीड आहे तांदळाचं. मी हे पिवळं धीड म्हणते तांदळाचं मस्त ट्राय. ओल्या नारळाची चटणी संपली म्हणून नवीन बॅच बनत आहे. मी एक्सप्लेन नाही करू शकत धिरड किती सुंदर होतं आणि चविष्ट होतं. नाचणीचं धिरड, पिवळं धिरड नक्की ट्राय करा. आठवड्यातनं 2 तरी मी इथनं ब्रेकफास्ट मागवणार आहे. खूप सुंदर, खूप कष्ट आणि अतिशय स्वच्छ आणि पौष्टिक अशी चव खरंच कुठे मिळणार नाही. हो, ते खूप मदत करता. किती कौतुक ऐकलं तुमचं, खूप मदत करता तुम्ही. आता खाली काकांना पाणी पाहिजे ते सांगायला आलेत. त्याचबरोबर इडली नेचं काम पण सोपवलेलं आहे. आय लव इट. रब्जला खूप सारा प्रेम द्यायचं आहे. 76 वय असताना
जी आज मी एनर्जी बघितली आहे, खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच काकूकडनं, काकांकडनं, म्हणजे काकू तर म्हणाला की तू माझ्या नातीसारखी आहेस, पण मला त्यांच्याकडे बघून पटकन आजी तोंडातनं येत नाही आहे. कारण त्यांच्या ज्या इतक्या नाही, बिकॉज ज्या प्रकारे त्या मी आल्यापासून बघते त्यांना उभं, ते प्रत्येक वेळेस इथे घावणे वगैरे ठेवताना ते वागतायत, परत त्याच ह्यांनी ताट करून उठतायत, परत तिथे चार गॅसवरती चालू आहेत. म्हणजे सिरियसली आम्ही असं होतो माहितीये का, तीन तासांमध्ये बास आता माझं बसायचंय, बास झाला आता नाही उभं राहायचंय. सो थँक्यू सो मच. ओके, खूप सारं प्रेम आणि खूप सारे छान छान पदार्थ दिल्याबद्दल, आणि थँक्यू सो मच तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि असंच आपण बिझनेसला सपोर्ट करायचं आहे, त्यामुळे मॅक्सिमम व्हिडिओ शेअर करा. आणि त्याचबरोबर इथे येऊन मी सांगते तसे हे सगळे पदार्थ ट्राय करा. कमेंट करून मला कळवा तुम्ही ऑलरेडी खाल्लं असेल तर. त्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, आणि काय करायचं, कमेंट करायचं आणि शेअर पण करायचं. जेव्हा तुम्ही दादरमध्ये असाल, जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा नक्की भेट द्या आणि नाश्ता करा आणि व्हिडिओ हा शेअर करा आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत हा रॉकस्टार असा चेहरा पोचवा. ओके गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड रिमेंबर, वी लव्ह यू ऑल.